नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कांदा आणि कोथिंबीरीपासून बनवलेला एक वेगळा पदार्थ। मऊ आणि रुसलुशी तर हा आहेच, पण त्याचबरोबर हा पौष्टिक देखील आहे। दही किंवा लोणच्यासोबत हा अप्रतिम लागतो। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सुरुवात करूयात। तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं घेऊन याचे जाडसर वाटण तयार करून घ्यायचे। एका ताटामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली 2 वाट्या कोथिंबीर घालणार आहोत। यातच आपण घालणार आहोत 1/2 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा। यात घालायची आहे हिरवी मिरचीची पेस्ट, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा ओवा, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा दही। तर दही नक्की घाला, कारण दह्यामुळेच या पदार्थाला अतिशय मऊपणा येतो। आपला पदार्थ हा कडक किंवा वातड होत नाही। तर यातच गव्हाचे पीठ घालून आपण मळून घेणार आहोत। तर यासाठी मला 1 वाटी गव्हाचे पीठ लागले। यात आपण कमीत कमी पाण्याचा वापर करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मला 2 ते 3 चमचे पाणी पुरेसे झाले। तर आता याचा गोळा तयार करून झालेला आहे। आपण याला थोडंसे तेल लावून पुन्हा मळून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवायचे आहे। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन त्याला पिठी लावून पोळपाटावर गोलाकार लाटून घेणार आहोत। तर जितके पातळ तुम्हाला लाटता येईल तितके तुम्ही लाटू शकता। आणि आता हे तव्यावर छान भाजून घेऊयात। तर तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यावर आपण दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊयात। तर आपण याला धापाटे किंवा थालीपीठ देखील म्हणू शकतो, पण थालीपीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठे घातलेली असतात। आपण यात फक्त गव्हाचे पीठ वापरले आहे। जर कदाचित आपल्याकडे पिठे नसतील, इतर पिठे असतील तर आपण वापरू देखील शकतो। कुठलीही भाजणी करण्याची गरज नाही, पण फक्त गव्हाचे पीठ वापरून सुद्धा अप्रतिम असा नाश्ता तयार होतो। अशा प्रकारे सगळ्या गोळ्याचे आपण थालीपीठ करून घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता दही वापरल्यामुळे अतिशय मऊ आणि लुसलुशीत असा हा पदार्थ तयार झालेला आहे। तुम्ही डब्यावर किंवा प्रवासात देखील हा पदार्थ घेऊन जाऊ शकता। आंबट गोड दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा शेजवान चटणीसोबत हे धपाटे किंवा थालीपीठ अप्रतिम लागतात। तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।